नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। दिंडोरी तालुक्यामधील कोचरगाव येथील दिव्यांग सुनीता गायकवाड या मुलीनं घातली गगनाला गवसणी। सहाय्यक कर निरीक्षक पदावरती सुनीताची गरुड झेप। घोडगाव येथील शेतकरी रमेश घोडेकर यांनी आपल्या शेतात घेतलंय मिरचीचं उत्तम पीक। या कामानिमित्त त्यांना मिळाले रवी वरपे यांचं मुलाचं मार्गदर्शन। जिल्हा परिषद आणि दिंडोरी पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागाच्या वतीनं घरोघरी जाऊन दिले जात आहेत अभ्यासाचे धडे। आणि पुण्यामधील 85 वर्ष आजीबाईंचा लाठ्या काट्यांचा खेळाचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल। त्यांच्या या कसरती पाहून सर्वच जण झालेत अचंबित। एका फुलाची 10 फुलं झाली, याची 10 पट व्हायला पाहिजे राव। होणार, पर त्याला जादू नाही, आधुनिक तंत्रज्ञान लागते। मागल्या वर्षी मी नाही का स्मार्टटेक न केलं होतं। महाधन स्मार्टटेकचं आधुनिक तंत्रज्ञान पिकास अन्न द्रव्यांचा पुरवठा वाढवतं। म्हणूनच महाधन स्मार्टटेक वर प्रत्येक 1 रुपया जास्त गुंतवल्यावर 10 रुपये जास्त नफा मिळतो। महाधन स्मार्टटेक 1 पट येईल 10 पट। वेगवेगळ्या प्रकारचे औषध खाऊन त्रस्त झाला आहात तर एकदा अवश्य भेट द्या गॅलेक्सी आर्थो अँड स्पाइन क्लिनिक। हाडांच्या तसेच शिरांच्या दुखण्यावरती 100% इलाज। आमच्या क्लिनिक मध्ये नैसर्गिक पद्धतीने जुनाट आजारांवरती उपचार केले जातात। सायटिका, गुडघेदुखी, कंबर, पाठ, मान, मणका दुखणं, चकती सरकणं, संधिवात, पाय दुखणं, हातापायाला मुंग्या येणं यासारख्या एक ना अनेक दुखण्यांवरती इथे उपचार उपलब्ध आहेत। फी 500 रुपये, थेरपीची फी 1500 ते 2500 रुपये, आयुर्वेदिक औषध हा 1 महिन्याचा खर्च आहे। वेळ 11 ते 5 वाजेपर्यंत। क्लिनिक गुरुवारी बंद राहील, येण्याच्या अगोदर फोन करूनच यावं। तुम्ही आज आलात तरी देखील चालेल, गुरुवार सोडून इतर कोणत्याही दिवशी तुम्ही येऊ शकता। डॉक्टर तन्वीर देशमुख, ठिकाण गॅलेक्सी आर्थो अँड स्पाइन क्लिनिक, दातांचे वैद्य हॉस्पिटल शेजारी, रोशन कॉम्प्लेक्स समोर, नगर मनमाड हायवे, राहुरी। मोबाईल नंबर 86 05 60 66 64 आणि 99 75 90 60 07। तेव्हा एक वेळेस अवश्य भेट द्या गॅलेक्सी आर्थो अँड स्पाइन क्लिनिक राहुरी। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। असं म्हटलं जातं की मनामध्ये जिद्द आणि ध्येय असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये। दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव या आदिवासी भागामधील जन्मापासून दिव्यांग असणाऱ्या सुनीता गायकवाड या मुलीनं शैक्षणिक क्षेत्रामध्ये गरुड झेप घेतली आहे आणि सहाय्यक कर निरीक्षक पदापर्यंत मजल मारली आहे। दरम्यान सर्वत्र तिचं मोठं कौतुक होत आहे। आई वडील दोघेही निरक्षर असून देखील अक्षराची ओळख नसताना आपल्या मुलांनी खूप शिक्षण घ्यावं असं त्यांना वाटत होतं। मात्र मुलगी ही जन्मजात अपंग असल्यामुळे या कुटुंबाला तिची खूप काळजी होती। मात्र त्याच लेकीनं असं काही करून दाखवलंय ज्यानं त्या आई वडिलांचे आनंद अश्रू थांबतच नाही आहेत। दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव या आदिवासी भागामधील जन्मापासून दिव्यांग असलेल्या सुनीता गायकवाड या मुलीनं शैक्षणिक क्षेत्रामध्ये गरुड झेप घेतली आहे। सहाय्यक कर निरीक्षक पदापर्यंत ती जाऊन पोहोचली आहे आणि आई वडिलांचं स्वप्न तिने साकार केलंय। सुनीता लहानपणापासूनच जिद्दी आणि हुशार असल्यामुळे शाळेमध्ये चांगल्या गुणांनी ती उत्तीर्ण व्हायची। तिनं प्राथमिक शिक्षण कोचरगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये पूर्ण केलं तर माध्यमिक शिक्षण तिल्लोळी ज्ञानज्योती कन्या आश्रम शाळेमध्ये घेतलं। 12वीमध्ये विद्यालयात ती दुसरी आल्यामुळे डीएड करण्याचा विचार करून दिंडोरी इथे 2 वर्ष अभ्यासक्रम पूर्ण केला। महाविद्यालयीन शिक्षण समाज कल्याण वसतिगृहामध्ये राहून तिनं पूर्ण केलं। डीएड करून
टीईटीच्या दोनही परीक्षांना उत्तीर्ण असताना शिक्षक भरती नसल्यामुळे सुनीतानं एमपीएससीद्वारे अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आणि पुणे येथे स्पर्धा परीक्षांसाठी तिनं प्रवेश घेतला आणि दुसऱ्याच प्रयत्नामध्ये तिनं यशाला गवसणी घातली आहे आणि कर सहाय्यक या पदी तिनं यश संपादन केलंय. सर्वप्रथम मी सर्वांना थँक्स म्हणते की सर्वांनी माझं भरभरून कौतुक केलं. माझं नाव सुनीता पोपट गायकवाड, राहणार कोचरगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ग्रुप सी मधल्या टॅक्स असिस्टंट या पदाचा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. तर हे ऐकून खूप मला आनंद वाटला आणि कधी सुरुवातीला माझा विश्वासच बसत नव्हता, पण मग जेव्हा मी स्वतः निकाल बघितला तेव्हा मला माझं खूप मन भरून झालं आणि असं वाटलं की माझ्या कष्टाचं काहीतरी चीज झालं. आणि माझं शिक्षण जर सांगायचं झालं तर माझं 10वीपर्यंत शिक्षण गावाकडंच झालं, आमच्या गावाच्या तिथंच. आणि नंतर मग मी 11वी आणि MA शिक्षण मी नाशिकला केलं. त्याच्यानंतर मग माझ्या मध्ये 12वीनंतर DEd पण झालं आणि DEd झाल्याच्यानंतर मग शिक्षक भरतीच्या काही जागा निघत नव्हत्या. मग विचार करायला अशी हे वाटलं की कुठपर्यंत शिक्षक भरतीची वाट बघायची, म्हणून मी वाट बघितली. तोपर्यंत मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, नंतर मी MA केलं आणि त्याच्यानंतर असं वाटलं की आता आपण याची वाट बघण्यापेक्षा आपण वेगळ्या मार्गाला जाऊ. मग आधी MA नंतर मी घरीच अभ्यास करून बघितला, पण मला म्हणावं तसा काही अभ्यास वाटला नाही. म्हणून मी नंतर नेटवर शोधलं की आपल्याला नाशिकच्या बाहेर कुठं अभ्यास करायला जागा आहे का आपली एकदम सुटेबल, म्हणून मी नेटवर बघितलं आणि मी पुण्याला रस्ता धरला जायचं. आणि पुण्याला मग मी ॲडमिशन घेतलं एका अकॅडमीमध्ये आणि तिथं मी 2-3 वर्ष अभ्यास केला. तर मग मी 2018 खूप छान जागा होत्या टॅक्स असिस्टंटच्या आणि मंत्रालय क्लर्काच्या. पण मग माझं मेसला बऱ्यापैकी अभ्यास चांगला झाला नाही, पेपर थोडा आवड गेला आणि मी 7-8 मार्कांनी ती ग्रुप सीचं 2018 पोस्ट माझ्या हातून गेली. त्यानंतर मी 2019 खूप कमी जागा, 126 जागा टॅक्सच्या होत्या, पण मी मागच्यापेक्षा जास्त प्रयत्न केला आणि मेनचा चांगला अभ्यास केला आणि मी यश आता तुमच्या समोरच आहे. तर माझं विद्यार्थ्यांना, MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि सर्व जे करण्याची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही तुमची जिद्द आणि चिकाटी सोडू नका, सातत्य सोडू नका, तुमचं वेळेचं नियोजन करा, अभ्यास चांगला करा. बाबासाहेबांनी सांगितलं की तुमच्याकडे 2 रुपये असेल तर 1 रुपयाची भाकर घ्या आणि 1 रुपयाचं तुम्ही पुस्तक घ्या, कारण भाकर तुम्हाला जगण्यास मदत करेल, तर पुस्तक तुम्हाला जगायचं कसं ते शिकून. म्हणून सातत्य आणि चिकाटी सोडू नका आणि वेळेचं नियोजन करा, चांगले पुस्तक वाचा. पुस्तक ह्याचे जे कॉमन विद्यार्थी वाचतात, जे अधिकारी झालेले वाचतात, त्याचे वेगळे काही 2-3-10 पुस्तकं घेण्यापेक्षा 2-3 पुस्तकं घ्या आणि 1-2-3 पुस्तकं 10 वेळा वाचा आणि 1 सातत्य ठेवा आणि चांगल्यापैकी यश नक्की तुम्हाला हे करेल. 1 MPSC तुम्हाला मान सन्मान देईल किंवा तुमचा मान सन्मान काढून घेईल. म्हणून MPSCचा कधीही मार्ग सोडू नका आणि जास्तीत जास्त धीर सोडू नका आणि प्रयत्न तुमचे करत राहा, नक्की तुम्हाला एके दिवशी यश मिळेल. धन्यवाद. शिकली समजले बाबा, मी नाशिकला गेली, नाशिकून शिकली किंवा पुण्याला गेली, कशी कधी काय खात होती, काय काय राहत होती, तिथे ज्यांच्या जेवायला माहिती, आम्हाला काळजी होती आणि आम्हाला असं बरं वाटलं. शिक्षक शिकली माझी आमच्या गायकवाड परिवारामध्ये तिनं नाव कमावलं बाबा, कशा जिच्या म्हणजे किती वयाची झाली त्याचे नाचभर नाव कमावलं. रवी सब इकडे शाळेमध्ये होती, ताई बंद शिकली इकडं, नाशिकला गेली, नाशिकला शिकली आणि मग ती पुण्याला गेली शिकायला. करताना तिथं स्वागत झालं आमचं, आमचं मन भरलं, पोट भरलं आमचं, आम्हाला आनंद वाटला. सुखदेव कुरदळसी, 24 तास, दिंडोरी, नाशिक. रावरी तालुक्यातील कणगर इथे अनेक महिन्यांपासून सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेसुमार मुरुमाचं उत्खनन सुरू आहे. 25 जुलै रोजी अवैधरित्या मुरुम घेऊन जाणाऱ्या डंपरची धडक दुचाकीला बसली आणि यावेळी 8 वर्ष चिमुकल्या कार्तिकचा जागीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी आहेत. राहुरी तालुक्यातील कणगर इथे अनेक महिन्यांपासून सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेसुमार मुरुमाचं उत्खनन सुरू आहे. 25 जुलै रोजी अवैध मुरुम उत्खननं कार्तिक उरे या 8 वर्ष निष्पाप बालकाचा बळी घेतलाय. या घटनेमध्ये बालकाचे वडील गंभीर जखमी झाले, त्यांना लोणी येथील रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय. 25 जुलै रोजी बबन सैराम उरे आणि त्यांचा कार्तिक बबन उरे हा 8 वर्षाचा मुलगा मोटरसायकलीवरती बसून सकाळी 11:30 दरम्यान कणकर गावामधनं उंबरदरा इथे आपल्या घरी जात होते. यावेळी मुरुम भरलेला विनाक्रमांकाचा एक डंपर वेगानं समोरून आला.
यावेळी डंपरनं मोटरसायकलला जोराची झडक दिली आणि कार्तिक बबन उरे या बालकाच्या डोक्यावरनं डंपरचं चाक गेलंय, त्यामुळे बालक जागेवरतीच ठार झाला तर त्याचे वडील बबन सैराम उरे हे गंभीर जखमी झालेत। त्यांना लोणी प्रवरा येथील रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय। घटनेनंतर डंपरचा चालक पसार झाला। घटनेची माहिती मिळताच रावरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत राक्षे हे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। यावेळी अपघात झालेला डंपर पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतला। घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावानं डंपरवरती दगडफेक करून डंपरच्या काचा फोडल्यात। या घटनेमुळे अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत। काही वेळातच या भागामधील सर्व उत्खनन बंद करून उत्खनन करणारे पसार झाले। रावरी तालुक्यातील कणगर रावरी फॅक्टरी या परिसरामध्ये शासनाच्या मालकीच्या जागेमध्ये अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावरती मुरुम उत्खनन सुरू आहे। वन अधिकाऱ्यांच्या बरोबर मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोड करून राजरोजपणे मुरुम उत्खननाचा धंदा सुरू आहे, त्यामुळे वन अधिकारी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहेत। या अवैध मुरुम उत्खननामध्ये वन विभागामधील काही अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंध आहेत अशी चर्चा या परिसरामध्ये सुरू झाली आहे। राहुरी तालुक्यातील कणगर तसेच राहुरी फॅक्टरी परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून अवैधप्रमाणे मुरुम उत्खनन सुरू आहे। आज या अवैध मुरुम उत्खननामुळे कार्तिक उरे या 8 वर्षीय बालकाचा बळी गेल्याची घटना आज सकाळी 11 वाजता घडली आहे। या डंपरच्या मागील चाकाखाली कार्तिक उरे या तरुण सापडल्यामुळे तो जागेवर ठार झाला। त्याच्याबरोबर असलेले बबन उरे हे त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावर लोणी प्रवरा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर डंपरचा चालक हा जागेवरून पसार झाला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। यावेळी त्यांनी डंपर ताब्यात घेतला आहे। या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। रावरी येथील वन विभाग तसेच प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे या अवैध मुरुम उत्खननामध्ये आर्थिक हित संबंध असल्याची चर्चा या परिसरात सुरू आहे। मनोज साळवे सह श्रीकांत जाधव सह सतीश फुलसौंदर C24 तास राहुरी। संगमनेर शहरामधील नवीन नगर रस्ता पार्किंग झोन बनला आहे। पोलीस ठाणे पालिका प्रशासनचं याकडे मोठं दुर्लक्ष झालंय। या ठिकाणी सतत ट्रॅफिक जॅम होतं, त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। संगमनेर शहर आणि ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळण्याचं प्रमाण काही केला कमी होत नाहीये। दुसरीकडे शहरामधील नवीन नगर रस्ता इथे नागरिक गर्दी करतायत। नवीन नगर रस्त्यावरच नागरिक आपापल्या चारचाकी गाड्या लावून दुकानांमध्ये हॉस्पिटलमध्ये ऑफिसेसमध्ये कामं करण्यासाठी जात आहेत। मोठमोठ्या चारचाकी गाड्या तासनतास रस्त्यावरतीच उभे असतात, त्यांना बोलणारं कोणीही नाहीये। हम करे सो कायदा अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। या गाड्या रस्त्यावरती उभ्या केल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम होत आहे। अशा प्रकारे रस्त्यांवरती गाड्या लावणाऱ्या वाहनांकडे पोलीस किंवा पालिका प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष झालंय। या वाहन चालक आणि मालक यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडनं करण्यात येते आहे। तसेच या वाहनांमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप देखील सहन करावा लागतोय। शाविश शेख C24 तास संगमनेर। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा C24 तास जगा वर्तमानात बिनधास्त। एका फुलाची 10 फुलं झाली, याची 10 पट व्हायला पाहिजे राव। होणार, पर त्याला जादू नाही, आधुनिक तंत्रज्ञान लागते। अरे मागल्या वर्षी मी नाही का स्मार्टटेक ने केलं होतं? महाधन स्मार्टटेक चं आधुनिक तंत्रज्ञान पिकास अन्न द्रव्यांचा पुरवठा वाढवतं। म्हणूनच महाधन स्मार्टटेक वर प्रत्येक 1 रुपया जास्त गुंतवल्यावर 10 रुपये जास्त नफा मिळतो। महाधन स्मार्टटेक 1 पट डील 10 पट। साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अनेक आजारांवरती उपचार आणि तेही एकाच छताखाली।
साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आमच्याकडील उपलब्ध सुविधा पुढील प्रमाणे: अत्याधुनिक लेप्रोस्कोपी आणि वंधत्व निवारण सेंटर, दुर्बिणीद्वारे गर्भाशय पिशवी काढणं, गर्भनलिका आणि बीजांडावरील सर्व ऑपरेशन्स, पोटावर एकही टाका न घेता गर्भपिशवी काढणं, गर्भपिशवी बाहेर येणं यावरती गर्भाशय न काढता उपचार, वेदनारहित सुलभ प्रसूती सल्ला आणि सेवा, प्रसूती आणि स्त्रीरोग अतिदक्षता विभाग IUI, कॅन्सर निदान आणि उपचार, सुसज्ज ऑपरेशन थिएटर आणि प्रसूतीगृह, सोनोग्राफी आणि अतिदक्षता विभाग, 24 तास अत्यावश्यक सेवा, व्यसनमुक्ती केंद्र, तंबाखू गुटखा दारू या व्यसनांवरती उपचार, लैंगिक संबंध दोष आणि त्यावरती उपचार, स्त्रियांमधील रक्तदाब, थायरॉइड, मधुमेह यावरती उपचार, गर्भपिशवी कॅन्सर निदान आणि उपचार, तसेच अपेंडिक्स, हर्निया, आतड्यांचे विकार, मूळव्याध, भगंदर, संडासचे विकार यावरती उपचार, तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन, 2 बेड्सचे सुसज्ज अतिदक्षता विभाग, त्याचबरोबर दंतरोग विभागामध्ये कॉम्प्युटराइज तपासणी, वेडेवाकडे दात सरळ करणं, मुखरोग निदान आणि उपचार, रूट कॅनल उपचार, अक्कलदाड काढणं, स्माईल डिझायनिंग, हिरड्यांवरील शस्त्रक्रिया, फिक्स दात आणि कवळी बसवणं, लहान मुलांच्या दातांचे उपचार, इम्प्लांट बसवणं, सिमेंट किंवा कंपोजिट फिलिंग, दात काढणं, 25 बेड्सचे सुसज्ज साईधाम रुग्णालय, डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, कर्करोग तज्ज्ञ, लॅप्रोस्कोपी सर्जन, मोबाईल नंबर 74 98 13 67 01. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग तज्ज्ञ. गेल्या 7 वर्षापासून साईधाम हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही रुग्णांची सेवा करत आहोत. आमच्या संस्थेचं मेन उद्दिष्ट आहे अल्पदरात शस्त्रक्रिया. तर या हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग, प्रसूती, कॅन्सर आणि दंत यावर आम्ही रुग्णांना सेवा देत आहोत. जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा फायदा घ्यावा. धन्यवाद. साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेल शेजारी, नगर मनमाड हायवे, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. दूरध्वनी क्रमांक 024 26 23 55 00. जनसंपर्क अधिकारी मोबाईल नंबर 83 90 02 49 73. 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा मोबाईल नंबर 80 07 97 57 59. तेव्हा मग आता धावपळ करू नका. साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील अत्याधुनिक उपचारांचा लाभ घ्या आणि चिंतामुक्त व्हा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव या ठिकाणी शेतकरी रमेश नाना घोडेकर यांनी शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये 20 गुंठ्यांमध्ये मिरचीचं उत्तम असं पीक घेतलंय आणि त्यासाठी त्यांना गुरुकृपा कृषी उद्योगाच्या माध्यमामधनं रवी वरपे यांचं मुलाचं मार्गदर्शन मिळालंय. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील शेतकरी रमेश नाना घोडेकर या शेतकऱ्यानं आपल्या शेतीमध्ये 20 गुंठे शेतात मिरचीचं उत्तम असं पीक घेतलंय. त्यासाठी त्यांना गुरुकृपा कृषी उद्योग समूहामधनं रवी वरपे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय. शेतकरी रमेश नाना घोडेकर यांची घोडेगाव इथे वडिलोपार्जित जमीन आहे. त्यांनी आपल्या जमिनीमधील 20 गुंठे क्षेत्रामध्ये G4 जातीच्या मिरचीच्या पिकाची लागवड केली आहे. त्यांनी या पिकाचं उत्तमरित्या नियोजन करत पीक घेतलं. मिरची पिकासाठी कोणकोणती औषधं वापरावीत, याला कोणती फवारणी करावी, खतं कोणती वापरावीत याबाबत गुरुकृपा कृषी उद्योग यांच्या माध्यमामधनं रवी वरपे यांनी वारंवार शेती पिकाला भेट देऊन मार्गदर्शन केलं. रवी वरपे आणि दीपक वरपे यांच्या मार्गदर्शनामुळे घोडेकर यांनी आपल्या पिकाला NH4 लिप्टर वॅम पायलट, IRS सोलो मॅक्स, प्रोकल बी, ग्रीन सोल ग्रोवर, चिलीमिक्स कोंबी,
ॲक्रोबॅट मेरीऑन ही औषधं फवारणी केली. आता त्यांना समाधानकारक उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली आहे. बाजारभाव देखील चांगला मिळतो त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केलंय. गुरुकृपा कृषी उद्योग समूहाच्या माध्यमातून रोजवरपे बोलतोय. रमेश नाना घोडेकर यांना 20 गुंठे मिरची आहे त्यांची लावल्यापासून तर आजपर्यंत 2 महिने झाले. मी स्वतः येऊन मार्गदर्शन करतो त्यांना काय कसं करायचं, कोणत्या वेळेस कोणता डोस द्यायचा, परत मिरचीला काय आलंय, आळी झाली की नंतर काय द्यायचं, परत वाढीसाठी काय द्यायचं, आयडियल कंपनी, सोलोफीड, अशा पूर्वा अशा वेगवेगळ्या कंपन्यांची सिजंटा, वेगवेगळ्या कंपन्यांचं त्यांना औषधं देऊन त्यांची मिरची आत्ता चांगल्या स्टेजला आणून ठेवली. आणि इथून पुढे पण मी स्वतः लक्ष द्यावं त्यांचं उत्पादन कसं वाढेल. त्यांचा पहिला हे झालं तोडा तर 200 किलोचं त्यांना मिनिमम त्याच्यात निघले. माझं ॲव्हरेज 500 किलोचं आहे. त्यांना 20 गुंठ्यात 500 पेक्षा जास्त उत्पादन कसं भेटेल याचं मी हे करतो अभ्यास. नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव दिलीप नागरे, मी सोलोफीड कंपनीचा प्रतिनिधी आहे. मी इकडचा पुणे विभागात बघतो. या ठिकाणी ही मिरची आहे, साधारणतः 1-2 महिन्याची मिरची आहे, प्राईड व्हरायटी तिला लावून. तर त्याच्यानंतर मिरची लावल्यानंतर एक गुरुकृपा कृषी उद्योग लांडेवाडी त्या वरपे साहेबांच्या सहकार्यातून या मिरचीचा प्लॉट मला बघायला मिळाल्यानंतर आणि ह्या मिरचीच्या प्लॉटला नंतर आमच्या कंपनीचं सोलोफीडचं आम्ही सोलोमॅक्स आणि कॉम्बीएफ हे 2 प्रॉडक्ट ड्रिंचिंगला दिले होते. त्याच्यानंतर 3र्या दिवशी त्यांनी माझं त्या शेतकऱ्यांबरोबर जे बोलणं करून दिलं होतं त्याचे फार सुंदर त्यांना रिझल्ट आले. त्याच्यानंतर ह्या कंपनीला या मिरचीलाच सोलोफीडचा आपण 12x13x13 ग्रीन सोल प्रोकॅल्वी हे वेळोवेळी एक स्प्रे देऊन हा एक प्लॉट एकदम सुंदर असा प्लॉट बसलेला आहे. नमस्कार, मी दीपक काळे, मी आयडियल फाउंडेशनचं काम या पुणे विभागात बघत आहे. तर आज मी या घोडेगाव या ठिकाणी आहे. तर आज आपण ही मिरची बघत असाल तर ही प्राईड म्हणून मिरची आहे. तर त्या मिरचीचं साधारण आपली आयडियल फाउंडेशनच्या माध्यमातून या मिरचीचं ट्रीटमेंट आम्ही स्टार्ट टू एंड म्हणजे सुरुवातीपासून माती परीक्षणापासून सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला माती परीक्षण केल्यानंतर त्याचा बेसल डोस वगैरे आम्ही ठरवून त्यानुसार लागवड केलेली आहे. म्हणजे साधारण आज ह्या 20 तारखेला 2 महिन्याची लागवड पूर्ण झालेली आहे. 20 मेची लागवड आहे या मिरचीची. तर पहिल्याच तोड्याला साधारण 1-200 किलो माल मिळालेला आहे. तर साधारण इथून पुढच्या काळातही मिरचीचं उत्पन्न हे चांगलं मिळेल. माझं नाव रमेश नाना घोडेकर, मी घोडेगाव इथला मी रहिवासी आहे आणि माझा पूर्वीपासून मी शेती व्यवसायच आमचा आहे. आता आमचा नातू BSc झाल्यानंतर तो याच्यामध्ये लक्ष देतो आणि आम्ही जवळ जाऊन येऊन पाहतो. त्यांनी ही मिरची लावली आणि त्यांना ही आयडियल कंपनीची औषधाचं आणि यांचं त्यांनी हे केलं म्हणजे प्रयोग केला आणि ते चांगलं झाले. पहिल्याच तोड्याला आम्हाला 200 किलो माल मिळाला. आत्ता आम्ही 20 तारखेला या मिरचीला 2 महिने पूर्ण होते आणि उत्पन्न चांगलं आहे आणि आम्हाला याचं चांगलं उत्पन्न मिळेल अशी मला खात्री आहे. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. बुलढाणामधील नांदुरा येथील 3 वर्षीय बालिकेवरती अतिप्रसंग झाल्याचा प्रकार घडला. दरम्यान या घटनेमध्ये 24 वर्षीय नराधमास अटक करण्यात आली आहे. नागरिकांनी या नराधमास पकडून त्याला चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलाय. बुलढाणामधील नांदुरा इथे एका 3 वर्षीय बालिकेवरती अतिप्रसंग केल्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार हा 24 जुलैच्या दुपारी 3:30 दरम्यान घडला आहे. नांदुरा पंचायत समितीच्या मागील भागात हा प्रकार घडलाय. दरम्यान यामध्ये नराधमास नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या हवाली केलाय. स्टेशन रोड परिसरामध्ये राहणाऱ्या 3 वर्षीय बालिका अंगणामध्ये खेळत असताना नैनेश लक्ष्मणदास रामचंदानी यानं सदर बालिकेला कडेवरती उचलून घेतलं आणि पंचायत समिती आणि पशुवैद्यकीय दवाखान्याच्या मागील ओसाड आणि झाडाझुडपांनी गजबजलेल्या निवांत जागी तिला नेलं आणि तिच्यावरती अतिप्रसंग तो करत होता. दरम्यान पंचायत समितीमधील एका कर्मचाऱ्याला मुलीच्या रडण्याचा आवाज आला. त्यांना दवाखान्यामधील कर्मचाऱ्यांसह आवाजाच्या दिशेनं घटनास्थळ गाठलं आणि तोपर्यंत मात्र आरोपी तिथून पळून गेला होता. यावेळी मुलीच्या गळ्याला तिच्याच अंगामधील कपड्यांनी गळफास देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं दिसून आलंय. यावेळी काही तरुणांनी या नराधमाचा शोध घेतला आणि त्याला पकडून चोप दिलाय आणि पोलिसांच्या स्वाधीन केलंय. सदर बालिकेला नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारांसाठी दाखल करून पुढील उपचारांसाठी खामगाव सामान्य रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलंय.
तर युवकावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट खुनाचा प्रयत्न करणं आणि बलात्कार पोस्को कायद्यानुसार नांदुरा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे. यावेळी बरेच राजकीय नेते मंडळी पोलीस ठाण्यामध्ये हजर होते आणि आरोपीवरती कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दिनांक 24 जुलै 2020 रोजी नांदुरा पोलीस स्टेशन अंतर्गत एक अल्पवयीन मुलीचं वर लैंगिक अत्याचार आणि जीवमरणाचा प्रयत्न अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याच्यामध्ये IPC 307, 363 आणि 376 तसेच पोक्सो आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यामध्ये आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले, त्याला अटक केलेली आहे आणि पुढील तपास आम्ही स्वतः याच्यामध्ये करत आहोत. शिवाजी मामणकर, C24 बुलढाणा. संगमनेर शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढते, मात्र येथील जनतेला त्याचं काही फारसं गांभीर्य दिसत नाही. त्यामुळे आता पोलिसांनी दुचाकी स्वारांवरती कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. संगमनेर शहर आणि ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढते. नागरिक संगमनेर शहरात गर्दी करतायत, तसेच अनेक नागरिक तोंडाला मास्क लावत नाहीत. एका दुचाकीवरती 2 जण विनाकारण फिरतायत, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम देखील इथे पाळले जात नाही. त्यामुळे अशा नागरिकांवरती शहर पोलीस बसस्थानक परिसरामध्ये कारवाई करतायत. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक रोशन पंडित, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र सावळे, आरवडे सलीम शेख, अयुब शेख, सुरेश गोलवड, सागर धुमाल, साईना तळेकर, राजू डोंगरे आदी पोलीस कारवाई करतायत. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र सावळे यांनी C24 बोलताना अधिक माहिती दिली आहे. संगमनेर शहरामध्ये कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर नियंत्रण मिळवण्याकरिता शहरामध्ये विना मास्क फिरणारे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणारे, तसेच वाहतुकीच्या नियमाचे पालन न करणारे व्यक्तींवर कारवाई करून दंड वसूल करण्यात येत आहे. तरी लोकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी खबरदारी म्हणून मास्क वापरावे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे आणि वाहतूक नियमांचे देखील पालन करावे. धन्यवाद. शावीर शेख, C24 संगमनेर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 जगा वर्तमानात बिनधास्त. एका फुलाची 10 फुलं झाली, याची 10 पट व्हायला पाहिजे राव. होणार, पर त्याला जादू नये, आधुनिक तंत्रज्ञान लागते. अरे मागल्या वर्षी मी नाही का स्मार्टेकनं केलं होतं. महाधन स्मार्टेकचं आधुनिक तंत्रज्ञान पिकास अन्न द्रव्यांचा पुरवठा वाढवतं. म्हणूनच महाधन स्मार्टेकवर प्रत्येक 1 रुपया जास्त गुंतवल्यावर 10 रुपये जास्त नफा मिळतो. महाधन स्मार्टेक, 1 पट 10 पट. वेगवेगळ्या प्रकारचे औषधं खाऊन त्रस्त झाला आहात तर एकदा अवश्य भेट द्या गॅलेक्सी आर्थो अँड स्पाइन क्लिनिक. हाडांच्या तसेच शिरांच्या दुखण्यावरती 100% इलाज. आमच्या क्लिनिकमध्ये नैसर्गिक पद्धतीनं जुनाट आजारांवरती उपचार केले जातात. सायटिका, गुडघेदुखी, कंबर, पाठ, मान, मणका दुखणं, चकती सरकणं, संधिवात, पाय दुखणं, हातापायाला मुंग्या येणं यासारख्या एक ना अनेक दुखण्यांवरती इथे उपचार उपलब्ध आहेत. फी 500 रुपये. थेरपीची फी 1500 ते 2500 रुपये. आयुर्वेदिक औषध हा 1 महिन्याचा खर्च आहे. वेळ 11 ते 5 वाजेपर्यंत. क्लिनिक गुरुवारी बंद राहील. येण्याच्या अगोदर फोन करूनच यावं. तुम्ही आज आलात तरी देखील चालेल. गुरुवार सोडून इतर कोणत्याही दिवशी तुम्ही येऊ शकता. डॉक्टर तन्वीर देशमुख. ठिकाण गॅलेक्सी आर्थो अँड स्पाइन क्लिनिक. दातांचे वैद्य हॉस्पिटल शेजारी, रोशन कॉम्प्लेक्स समोर, नगर मनमाड हायवे, राहुरी. मोबाईल नंबर 8605606664 आणि 9975906007. तेव्हा एक वेळेस अवश्य भेट द्या गॅलेक्सी आर्थो अँड स्पाइन क्लिनिक राहुरी.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यामध्ये शाळा महाविद्यालय बंद आहेत, परंतु जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधता यावा या उद्देशानं जिल्हा परिषद आणि दिंडोरी पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागाच्या वतीनं शिक्षण विभागाच्या अधिकारी शिक्षण अधिकारी भास्कर कनोज यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन अभ्यासाचे धडे घेत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात शाळा महाविद्यालय बंद आहे, परंतु जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांनी पालकांशी संवाद साधता यावा या उद्देशानं जिल्हा परिषद आणि दिंडोरी पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागाच्या वतीनं गटशिक्षण अधिकारी भास्कर कनोज यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक घरोघरी जाऊन अभ्यासाचे धडे देत आहेत. दिंडोरी तालुक्यातील प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी COVID-19 पार्श्वभूमीवरती शाळा शिक्षण बंद आहे. जिल्हा परिषद विभागाच्या शासन आदेशान्वये तालुक्यातील प्राथमिक शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम विषयी मार्गदर्शन करतात. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची अस्थेवाईकपणे चौकशी करून अध्ययन अध्यापनामध्ये येणाऱ्या अडचणी याबाबत मार्गदर्शन केलं जात आहे. तसेच नवनवीन तंत्रज्ञान विविध ॲपचा वापर याविषयी माहिती या उपक्रमाद्वारे दिली जाते. COVID-19 साथीच्या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी सर्वांनी मास्क सॅनिटायझरचा वापर करावा, हातांची नियमित स्वच्छता ठेवावी याविषयी पालकांशी चर्चा देखील करण्यात येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीनुसार आम्ही जिल्हा परिषद शाळा वरखेडा या शाळेचे शिक्षिका मी या ठिकाणी गावात येऊन गृहपेटी घेऊन मुलांचं आणि पालकांचं मार्गदर्शन करतोय. या ठिकाणी समाज मंदिर चावडी वगैरे अशा ठिकाणी मुलांना येऊन त्या ठिकाणी अभ्यासात मुलांना काय अडचण आहे त्या अडचणीचं त्या ठिकाणी आम्ही त्यांना हे करतोय, गाईडलाईन करतोय आणि त्या पद्धतीने मुलांना अभ्यास कसं करायचं ते पण त्या ठिकाणी सांगून आणि थोडंफार अभ्यास करून घेतोय. सुखदेव खुर्दळ, C24 दिंडोरी, नाशिक. श्रीगोंद्यामध्ये विवाहित प्रियकरानं फसवल्यामुळे 20 वर्षीय तरुणीनं गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी आरोपी धनंजय कांबळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. तसेच आरोपीचा भाऊ आणि पत्नी यांच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल झालाय, मात्र आरोपी पसार झाला. प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, हे खरं आहे. कारण एक 20 वर्षीय तरुणी एका विवाहित व्यक्तीच्या प्रेमामध्ये पडली, त्यांचे शरीर संबंध झाले आणि आपण ज्याच्यावरती विश्वास टाकला, जीवापाड प्रेम केलं, त्याचं आधीच लग्न झालेलं असल्याचं तिला समज आणि आपली फसवणूक झाली हे तिच्या जीवावर बेतलंय. या 20 वर्षीय तरुणीनं प्रेमामध्ये फसवलं गेल्यामुळे गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. ही घटना 24 जुलै रोजी दुपारी ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदे इथे घडली आहे. गळफास घेतलेल्या तरुणीवरती शहरामधील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते, परंतु उपचारांदरम्यान 25 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास तरुणीचा मृत्यू झाला. मयत तरुणीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरनं आरोपी धनंजय विष्णुपंत कांबळे याच्या विरोधात अत्याचाराचा तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर आरोपीसह त्याचा भाऊ विजय विष्णुपंत कांबळे आणि त्याची पत्नी याच्या विरोधामध्ये देखील मयत मुलीला दोषी ठरवून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आलाय. आरोपी कालच फरार झालाय. सदर मयत तरुणी ही सोलापूर जिल्ह्यामधील माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील आहे, पण सध्या ती श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय इथे आपल्या नातेवाईकांकडे राहत होती. तर आरोपी धनंजय हा जामखेड इथे एका बँकेमध्ये कर्मचारी आहे. आरोपीचा भाऊ हा श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयामध्ये कामाला आहे, तर मयत तरुणीचे नातेवाईक देखील ग्रामीण रुग्णालयामध्ये कामाला आहेत. आरोपी हा भावाकडे आल्यानंतर त्याची भावाच्या घरासमोर राहणाऱ्या या तरुणीशी ओळख झाली. त्या ओळखीचं मैत्रीमध्ये रूपांतर झालं आणि मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. लग्नाचं आमिष दाखवून आरोपीनं या तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले, परंतु अखेर आरोपीचं विंग फुटलं. आपला प्रियकर हा विवाहित असल्याचं तरुणीला समजलं आणि त्यानंतर तरुणीनं या विवाहित प्रियकराला शरीर संबंध ठेवण्यास नकार दिला, पण आरोपीनं या तरुणीचा मानसिक छळ करायला सुरुवात केली. त्यामुळे फसवणूक झाल्यामुळे या तरुणीनं अखेर आपली जीवनयात्रा संपवली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हे करत आहेत. सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले, C24 श्रीगोंदा.
कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक, शहाजापूर, सुरेगा, वेळापूर, कोळपेवाडी, माहेगाव देशमुख आदी गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरामध्ये आणि शेतामध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. आमदार आशुतोष काळे यांनी या नुकसानीची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार योगेश चंद्र यांना दिले आहेत. कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक, शहाजापूर, सुरेगा, वेळापूर, कोळपेवाडी, माहेगाव देशमुख आदी गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरामध्ये आणि शेतात पाणी घुसून मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय. आमदार आशुतोष काळे यांनी या नुकसानीची पाहणी करून सदर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार योगेश चंद्र यांना दिले आहेत. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी नागरिकांशी संवाद साधला, त्यांना धीर दिला, तसेच सदर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार योगेश चंद्र यांना दिले आहेत. यावेळी गौतम सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन राजेंद्र डोमसे, सरपंच सचिन बाबळे, शशिकांत बाबळे उपसरपंच, अनिल गवळी, बाळासाहेब डोमसे वाल्मिक कोळपे उपसरपंच, सुनील कोळपे, बापूसाहेब गवळी, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक आणि नुकसानग्रस्त नागरिक या ठिकाणी हजर होते. योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. एका फुलाची 10 फुलं झाली, याची 10 पट व्हायला पाहिजे राव. होणार, पर त्याला जादू नाही, आधुनिक तंत्रज्ञान लागते. मागल्या वर्षी मी नाही का स्मार्टटेक न केलं होतं. महाधन स्मार्टटेकचं आधुनिक तंत्रज्ञान पिकास अन्न द्रव्यांचा पुरवठा वाढवतं. म्हणूनच महाधन स्मार्टटेक वर प्रत्येक 1 रुपया जास्त गुंतवल्यावर 10 रुपये जास्त नफा मिळतो. महाधन स्मार्टटेक, 1 पट 10 पट. साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अनेक आजारांवरती उपचार आणि तेही एकाच छताखाली. साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, आमच्याकडील उपलब्ध सुविधा पुढील प्रमाणे: अत्याधुनिक लेप्रोस्कोपी आणि वंधत्व निवारण सेंटर, दुर्बिणीद्वारे गर्भाशय पिशवी काढणं, गर्भनलिका आणि बीजांडावरील सर्व ऑपरेशन्स, पोटावर एकही टाका न घेता गर्भपिशवी काढणं, गर्भपिशवी बाहेर येणं यावरती गर्भाशय न काढता उपचार, वेदनारहित सुलभ प्रसूती सल्ला आणि सेवा, प्रसूती आणि स्त्रीरोग अतिदक्षता विभाग, IUI, कॅन्सर निदान आणि उपचार, सुसज्ज ऑपरेशन थिएटर आणि प्रसूतीगृह, सोनोग्राफी आणि अतिदक्षता विभाग, 24 तास अत्यावश्यक सेवा, व्यसनमुक्ती केंद्र, तंबाखू, गुटखा, दारू या व्यसनांवरती उपचार, लैंगिक संबंध दोष आणि त्यावरती उपचार, स्त्रियांमधील रक्तदाब, थायरॉइड, मधुमेह यावरती उपचार, गर्भपिशवी कॅन्सर निदान आणि उपचार, तसेच अपेंडिक्स, हर्निया, आतड्यांचे विकार, मूळव्याध, भगंदर, संडासचे विकार यावरती उपचार, तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन, 2 बेड्सचे सुसज्ज अतिदक्षता विभाग, त्याचबरोबर दंतरोग विभागामध्ये कॉम्प्युटराइज तपासणी, वेडे वाकडे दात सरळ करणं, मुखरोग निदान आणि उपचार, रूट कॅनल उपचार, अक्कलदाड काढणं, स्माईल डिझायनिंग, हिरड्यांवरील शस्त्रक्रिया, फिक्स दात आणि कवळी बसवणं, लहान मुलांच्या दातांचे उपचार, इम्प्लांट बसवणं, सिमेंट किंवा कंपोजिट फिलिंग, दात काढणं, 25 बेड्सचे सुसज्ज साईधाम रुग्णालय. डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, कर्करोग तज्ज्ञ, लॅप्रोस्कोपी सर्जन. मोबाईल नंबर 74 98 13 67 01. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग तज्ज्ञ. गेल्या 7 वर्षापासून साईधाम हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही रुग्णांची सेवा करत आहोत. आमच्या संस्थेचं मेन उद्दिष्ट आहे अल्पदरात शस्त्रक्रिया. तर या हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग, प्रसूती, कॅन्सर आणि दंत यावर आम्ही रुग्णांना सेवा देत आहोत. जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा फायदा घ्यावा. धन्यवाद. साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेल शेजारी, नगर मनमाड हायवे, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. दूरध्वनी क्रमांक 024 26 23 55 00. जनसंपर्क अधिकारी मोबाईल नंबर
83 90 02 49 73, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा, मोबाईल नंबर 80 07 97 57 59 59। तेव्हा मग आता धावपळ करू नका, साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील अत्याधुनिक उपचारांचा लाभ घ्या आणि चिंतामुक्त व्हा। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पुण्याच्या 85 वर्षीय आजीबाई शांताबाई पवार यांचा धमाल व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। लाठ्या काट्यांचा खेळ खेळून या आजींनी भल्या भल्यांना अचंबित केलाय। दरम्यान सी 24 तासशी देखील त्यांनी संवाद साधलाय। लाठ्या काट्यांचा खेळ खेळून भल्या भल्यांना अचंबित करणाऱ्या पुण्याच्या आजीबाई सोशल मीडियावरती स्टार बनल्यात। शांताबाई पवार यांनी वयाच्या 8व्या वर्षी ढालपट्टा खेळण्यास सुरुवात केली। 85व्या वर्षी देखील त्यांचा जोश कायम आहे। शांताबाईंनी सी 24 तासशी बोलताना आपला प्रवास उलगडलाय। वयाच्या 8व्या वर्षी शांताबाई पवार यांनी हा लाठ्या काट्यांचा खेळ खेळण्यास सुरुवात केली। या काळामध्ये सीता और गीता या सिनेमात, अनाडी है कोई खिलाडी है कोई या गाण्यामध्ये हेमा मालिनी यांच्या डमी म्हणून डोंबारी खेळ त्यांनी खेळले। याशिवाय त्रिदेव सिनेमा, एक मराठी चित्रपट अशी काही शूटिंग देखील त्यांनी केली आहे। उघड्यावरती पडलेल्या अनाथ मुलांसाठी काहीतरी करण्याची आपली इच्छा होती, त्यामुळे 10 अनाथ मुलींचा सांभाळ त्या करतात। कठीण काळामध्ये मदतीचे अनेक हात त्यांच्यासाठी पुढे आले। कधी सत्कार झाला, कधी आर्थिक हातभार मिळाला असं देखील आजी आवर्जून सांगतात। लाठ्या काट्यांचा खेळ खेळून भल्या भल्यांना अचंबित करणाऱ्या आजीबाई सोशल मीडियावरती स्टार झाल्यात। शांताबाई पवार यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख यांना देखील आजींशी संपर्क साधलाय। शांता बाळू पवार आहे। या लाठी काठी फिरवून मी फुसकाशी कलाकार आहे, परंतु या वयामध्ये माझी कलांची वही आहे आणि जेवढं हे फक्त एवढ्या काठ्यात फिरवते, कारण मला जास्त काम आता होत नाही। असे खेळ करताना पडले तर हात सुद्धा मोडलेला आहे माझा। त्या हात मोडलेला असून मी जर त्या हाताला बघत नाही तशीच मी काठ्या फिरवते। हो का? या लेकरांच्या शिक्षणासाठी मी म्हणलं माझेही आयुष्य गेले, पण मुलांचं असं नको व्हायला। आमच्या जातीचे नवरदेव पिणारे खाणारे नोकऱ्या हे करत नाही, आम्ही स्वतः भोगलेलो आहे। तर माझ्या नातींना असं व्हायला नाही पाहिजे। तर या लॉकडाऊन मध्ये आमचा कार्यक्रम बंद झाला, गावेगावी आम्ही फिरत होतो तर ग्रुप बंद झाला। मग लॉकडाऊन मध्ये हे दुकानदार उधारी देत नाही कोणी। मी म्हणला आता आजी बाहेर निघाले तर लॉकडाऊन या कोरोनामध्ये चांगलं नाही, माणसं मारतात तर आजी बाहेर निघू नको। पण मी काय म्हणले, मी मेली तरी चालेल, मी मला काय असं झालं तर घरापर्यंत पण येणार नाही, तिकडेच भरे। पण या लेकरांच्या जीवनासाठी मी काय करू, म्हणून माझ्या हातापाय माझी ताकद नाहीये, तरी मी खेळ करते। मी आज सुद्धा रडले मी रोडवरती असे की मुलांना आता माझ्या घुटण्यामध्ये दम आहे। तो परत शांताबाई या वयात देखील अगदी सफाईनं काठ्या फिरवत असल्याचं पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झालेत। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे। कष्टकरी आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी दिंडोरी तहसील कचेरीवरती श्रमजीवी संघटनेच्या वतीनं महिनाभरामध्ये तिसऱ्यांदा आंदोलन छेडण्यात आलं होतं, परंतु तहसीलदार कैलास पवार यांच्या लेखी आश्वासनानंतर तूर्तास तरी हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। कष्टकरी आदिवासी बांधवांच्या न्याय आणि हक्कासाठी दिंडोरी तहसील कचेरीवरती श्रमजीवी संघटनेच्या वतीनं महिनाभरात तिसऱ्यांदा आंदोलन छेडण्यात आलं होतं, परंतु तहसीलदार कैलास पवार यांच्या लेखी आश्वासनानंतर तूर्तास महिला आंदोलन मागे घेण्यात आलंय। तरी मागण्या मान्य न झाल्यास तहसीलदार यांच्या कार्यालयास घेराव घालण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। दिंडोरी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना तहसील कार्यालयाअंतर्गत मागणीप्रमाणे शिधापत्रिका देण्यात यावी, आदिवासींना विभक्त रेशन कार्ड देण्यात यावं, त्याचप्रमाणे नवीन रेशन कार्ड धारकांना देखील स्वस्त धान्य दुकानांमधनं धान्य देण्याचे आदेश व्हावेत, मागणी केलेल्या मजुरांना तात्काळ रोजगार हमी योजनेची कामं सुरू करावीत,
आदी मागणीसाठी तिसऱ्यांदा आंदोलन करण्यात आलं होतं, परंतु दिंडोरी पेठ मतदारसंघाचे आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आंदोलनाकडे ढुंकून देखील पाहिलं नाही आणि दखल देखील घेतली नाही, त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लॉकडाऊनच्या परिणामामुळे ग्रामीण भागामधील मजुरांच्या हाताला काम नाही, रोजगार नाही आहे, त्यामुळे रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्याची आणि रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात येतील असं लेखी आश्वासन तहसीलदार पवार यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. माझे नाव मीराबाई लक्ष्मण गवळी, राहणार सावर पाथरी. 3 वेळेस लॉकडाऊन सुरू झाल्यापासून 3 वेळेस आंदोलन चालू केलं. आम्हाला रेशन स्वस्त धान्य भेटत नाही, रेशन कार्ड नाही, आम्हाला कोणी सहकार्य केलं नाही, आम्हाला रेशन कार्ड पाहिजे यासाठी आम्ही 3 वेळेस आंदोलन केलं. कोणीही सहकार्य करत नाही, कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही, अधिकारी कोणी लक्ष देत नाही, विचार करत नाही. आम्हाला रेशन कार्ड पाहिजे, घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही इथून. 3 वेळेस आंदोलन करून पण आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आज तिसऱ्या दिवशी श्रमजीवी संघटनेचं आंदोलन सकाळपासून सुरू आहे. आमच्या मागण्या आहेत, रेशन कार्ड मिळावेत, अन्नधान्य मिळावेत, यासाठी आमचं सकाळपासून आंदोलन सुरू आहे. तरी पण प्रशासन, तहसीलदार, पुरवठा शाखा याकडे दुर्लक्ष करत आहेत. आणि संध्याकाळी आमचं तहसीलदारांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला 8 दिवसांमध्ये सगळ्यांना रेशन कार्ड आणि अन्नधान्य देण्याची व्यवस्था करतो. जर ते दिलं नाही तर आम्ही 8 दिवसानंतर तहसीलदाराच्या कॅबिनमध्ये जाऊन आंदोलन करतो. सुखदेव खुर्दळ, C24 तास, दिंडोरी, नाशिक. रावरी तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे. 25 जुलै रोजी तालुक्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या 64 एवढी झाली होती. दुपारी 3 वाजेपर्यंत तालुक्यामधील बारागाव नांदूर इथे 4 जण तसेच देवळाली प्रवरा इथे 2 जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे आता तालुक्यात कोरोनाची प्रचंड भीती निर्माण झाली आहे. रावरी तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे. 25 जुलै रोजी तालुक्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या 64 एवढी झाली होती. दुपारी 3 वाजेपर्यंत तालुक्यातील बारागाव नांदूर इथे 4 जण तर देवळाली प्रवरा इथे 2 जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत, त्यामुळे तालुक्यामध्ये कोरोनाची प्रचंड भीती निर्माण झाली आहे. 25 जुलै रोजी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार रावरी तालुक्यात 61 जण कोरोनाबाधित झाल्याचं स्पष्ट झालंय. रावरी तालुक्यातील बारागाव नांदूर इथे 4 जण तसेच देवळाली प्रवरा इथे 2 जण असे 6 जण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल दुपारी 3 पर्यंत प्राप्त झाला. सदर 6 जण पूर्वीच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कामध्ये आल्याचं समजत आहे, त्यामुळे तालुक्यामध्ये कोरोना विषाणूबाबत प्रचंड प्रमाणात भीती निर्माण झाली आहे. नागरिकांनी सतर्क राहावं, स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, तसेच प्रशासनानं दिलेल्या आदेशाचे पालन करावे असं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात येत आहे. खबरदारी म्हणून कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. कोपरगाव येथील टाकळी नाका ते टाकळी असं डांबरी रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं नुकतंच करण्यात आलंय. सदर रस्त्याचं काम हे निकृष्ट दर्जाचं झालंय, त्यामुळे सदर रस्त्याचं काम पुन्हा करण्यात यावं या मागणीसाठी मनसेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गाढे यांना निवेदन देण्यात आलंय. कोपरगाव येथील टाकळी नाका ते टाकळी असं डांबरी रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं नुकतंच करण्यात आलंय. हे काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे, त्यामुळे सदर रस्त्याचं काम पुन्हा करण्यात यावं या मागणीसाठी मनसेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गाढे यांना निवेदन देण्यात आलंय. या निवेदनामध्ये म्हटलंय की कोपरगाव येथील टाकळी नाका ते टाकळी असं डांबरी रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं नुकतंच पूर्ण करण्यात आलंय. या रस्त्याला कुठेही लेवल नसून त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचं पाणी या रस्त्यावरती साचतंय. महिनाभरामध्येच अनेक ठिकाणी रस्ता उखडून खड्डे पडलेत. रस्त्याला अनेक ठिकाणी साईड पट्ट्या नाहीयेत. सीलकोट केल्यानंतर 2 तासानंतर मुसळधार पाऊस झाल्यामुळे या रस्त्यावरती सीलकोट होत्याचा नव्हता झालाय. अनेक वर्षांनंतर हा रस्ता झालेला असून या रस्त्याचं काम ठेकेदारांनी निष्काळजीपणा केल्यामुळे या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेत. पावसाळ्यामध्ये इथे पाणी साचून अपघातांचं प्रमाण देखील वाढलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता इंजिनियर प्रशांत वाघचौरे हे वेळकाढूपणा करून समोर येण्यास आणि बोलण्यास तयार नाही आहेत. या रस्त्याच्या कामात लाखो रुपयांचा घोटाळा झालाय, जनतेची फसवणूक होते. सदर रस्ता त्वरित पुन्हा व्यवस्थित करण्यात यावा, अन्यथा मनसे स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल असंही मनसे कार्यकर्त्यांनी सांगितलंय.
या निवेदनावरती मनसे शहर अध्यक्ष सतीश काकडे, माजी तालुका अध्यक्ष अलीम शहा, उपशहर अध्यक्ष अनिल गाडे, विजय सुपेकर, हिंदू सम्राट संस्थापक बापू काकडे, उपतालुका अध्यक्ष रघुनाथ मोहिते, संजय जाधव, संजय चव्हाण, बंटी सपकाळ, नितीन त्रिभुवन, जावेद शेख, आनंद परदेशी, सचिन खैरे, सागर महापुरे, संजय जाधव, नवनाथ मोहिते आदींच्या सह्या आहेत। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने PWDला निवेदन देण्यात आलेले आहे। याचे कारण असे की 2 दिवसापूर्वी आम्ही वाचोर साहेबांना फोन केला होता की आम्हाला टाकळी ते टाकळी रोड टाकळीपर्यंत ते टाकळी नाकापर्यंत जो रस्त्याचं डांबर रस्त्याचं काम चालू आहे त्या संदर्भात काही लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत, तर ते आम्हाला तुम्ही सांगून आम्हाला आम्ही सांगून तुम्ही त्याचं निरसन करा असं आम्ही त्यांना विनंती केली होती। परंतु त्यांनी दोन परवापी आणि काल पण आम्हाला टाळून गाडे साहेबांचा आम्हाला नंबर देऊन आम्हाला फोन करायला लावला। आम्ही 1.5 तास खडकी चौकामध्ये उभं राहून त्यांची वाट बघत होतो, परंतु ते आलेले नाही। कारण याचा अर्थ असा की त्या रस्त्यामध्ये अतिशय मोठा गोंधळ चालू आलेला आहे, पैशाचा गोंधळ चालू आहे। आणि त्यांनी ते म्हणता की त्याला सेलकोट वगैरे मारला, सेलकोट मारून लगेच 2 तासामध्ये पाऊस झाला आणि पूर्ण रस्ता उजाडला गेलेला आहे। 2 तासामध्ये जर दगडाची पिचिंग करून सिलकोट मारलेला आहे आणि ह्या दिवसांमध्ये सगळ्यात मुळात म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये डांबराचं काम हे करत नाही, परंतु यांनी हे टेंडर काढलं कसं काय आणि दिलं कसं काय हे त्यांचं त्यांनाच माहिती। आणि ह्या रस्त्याचं सगळीकडे नासधूस झालेले असून ह्या रस्त्याचं जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही। आणि PWDला आज निवेदन दिलेलं आहे आणि उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हे जर केलं नाही त्यांनी व्यवस्थित तर मनसेचा मोठा दणका हा दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। जनतेशी जी खेळांनी चालवलेला आहे हा कदापि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन करणार नाही, याची नोंद घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्ही त्या भारत गॅसचे तेथील नागरिकांनी आमच्या पुढे तक्रारी मांडल्या, ते रोडमध्ये आजूबाजूला तर खड्डे तर पडले त्याचे सोडा, रोडच्या साईडला 5 फुटाची नाही का पायवाट केली पाहिजे, गटरीला पाईपलाईन करून दिलेले पाहिजे। ह्या कोपरगावातले जे अधिकारी आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जे ठेकेदार यांनी दोघांनी वाटून बिटून आम्ही कमीत कमी त्या पाण्यामध्ये 1 ते 1.25 तास तिथं थांबलो। लोकांनी आम्हाला तिथलं का नाही सांगितलं, तिथं ठेकेदार बी आला नाही, कुठला सार्वजनिक विभागाचा अधिकारी सुद्धा आला नाही। पुढची भूमिका आम्ही मान्य सतीशांना काकडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकदा आज तिथं मागणी एवढीच आहे की जे काम केलेलं आहे काकडे रस्त्याचं ते निकृष्ट दर्जाचं आहे आणि त्याबद्दल ते ऐकून घेण्याच्याच मनस्थितीत नाही, त्यांचंच ऐकावं लागू राहिलं। आणि ते म्हणतात की नाही रस्ता पूर्ण झालेला आहे, चांगला झालेला आहे, त्यांना म्हणलो चला तुम्ही तिथं बघा तर ते यायला पण तयार नाही। त्याच्यामुळे आम्हाला त्यांना म्हणून उतरून तर असं घेऊन जाऊ शकत नाही अधिकारी या नात्यांनी। काल आम्ही त्यांना फोन केला होता, 1.5-2 तास आम्ही तिथं त्यांची वाट बघितली, नंतर ते फोनसुद्धा उचलायला तयार नाही। त्याच्यामुळे ते जर तिथं आले असते आमच्या प्रश्नाचं जर निरसन केलं असतं तर आम्हाला आज इथे यायची गरज नव्हती। आणि त्यांचं म्हणणं आहे की पावसाने झालं, पावसाने झालं तर पावसाने असं कसं काय होईल, पावसाळ्यात काम होऊ शकतं का? हा पावसाळ्याचं काम होत नाही, 1.5 महिन्यापूर्वी काम चालू केलेलं आहे, मग त्याचे खड्डे आत्ता कसे काय पाऊस तर आत्ता पण 8-10 दिवसापासून चालू झालेलं आहे, पहिले तर पाऊस नव्हता, मग हे खड्डे पडतात कसे काय, म्हणजे ते कामच बरोबर नाही ना। माझं म्हणणंच ते काम बरोबर नाही आणि ते गाडी साहेबांना म्हणतो तिथपर्यंत आलं तर ते तिथपर्यंत यायला तयार नाही। आणि वाघचौरे तर काय पाहिजे त्यांचा तर काही विषयच नाही। तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आज आम्ही गाडे साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनात आम्ही आमच्या पद्धतीने सर्व सांगितलं आहे, पण त्यांनी 8 दिवसाच्या आत ते रस्त्याचं काम व्यवस्थित नाही केलं किंवा ज्या पद्धतीने त्यांची निविदता असती ती निविदता आम्हाला दाखवायची, किती लाखाचं आहे काय आहे, रस्त्याची रुंदी किती, लांबी किती, हे सगळ्या गोष्टी आम्हाला दाखवायच्या त्या निविदतामध्ये, आणि ते टेंडर किती रुपयाचं आहे हे पण आम्हाला कळायला पाहिजे। आणि ते जर नाही का त्यांनी ती माहिती नाही दिली तर 8 दिवसात जर व्यवस्थित नाही झालं तर मनसे स्टाईलने कोणत्या प्रकारचं आंदोलन होईल हे आज आम्ही सांगू शकत नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। योगेश डोके, C24 तास, कोपरगाव। लोहारा येथील बँजो बँड पथकामधील कलावंतांसाठी आर्थिक मदत द्यावी या मागणीचं निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलंय। गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून हाताला काम नसल्यामुळे या कलावंतांवरती उपासमारीची वेळ आली आहे। लोहारा येथील बँड बँजो कलावंतांना शासनानं आर्थिक मदत द्यावी या मागणीचं निवेदन लोहारा तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनानं लॉकडाऊनच्या नावाखाली गेले 3 ते 4 महिन्यांपासून
सर्व व्यवहार सर्व कामं बंद ठेवली आहेत, त्यामुळे आम्ही घरामध्येच बसून असल्यामुळे बँड बँजो कलावंतांवरती उपासमारीची आता वेळ आली आहे. दिवसभर कार्यक्रम करून कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवला जात होता, मात्र कामं बंद असल्यामुळे विविध समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे. त्यात भूमिहीन असल्यामुळे संसाराचा गाडा हाकणं आता कठीण झालं आहे. चालक मालक आणि रोजंदारीवरती उपजीविका भागवणाऱ्या सर्वच कलावंतांना शासनानं तात्काळ आर्थिक मदत द्यावी यासाठी लोहारा येथील बँड बँजो कलावंत कला पथक आणि तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन दिलं आहे. या निवेदनावरती यावेळी संघटनेचे अध्यक्ष रमेश रोडगे, बळीराम रोडगे, गोरख रोडगे, गेंदेव गायकवाड, बाळासाहेब कांबळे, दिगंबर ढोबळे, राम सगड, नंदू शिंदे, राजू जगताप, सुधीर माने, किसन गवळी, निकम थोरात, रोहिदास थोरात, दिगंबर वाघमारे, सचिन भिसे आदींच्या उपस्थितीमध्ये नायब तहसीलदार रणजित शिराळकर यांना निवेदन देण्यात आलंय. व्यवसाय आमच्याकडे शेतीवाडी वगैरे तसं काही नाही आणि मेन धंदा म्हणजे बँडचा असल्यामुळं आमचा उदरनिर्वाह बँडवरच होत होता आणि या कोरोनाच्या संदर्भातून आम्हा सर्व बँडवाल्यांना उस्मानाबाद जिल्हावासियांना सर्वांनाच या रोगाचा फटका बसलेला असून आमचा व्यवसाय तूर्त बंद पडलेला आहे. बंद असल्या कारणाने सर्वच बँडवाल्यांची उपासमार या ठिकाणी होत आहे. तरी लोहारा तहसीलदार साहेबांना आम्ही तशा पद्धतीचं नियोजन दिलेलं आहे. तरी शासन दरबारी आमची मागणी आहे की सर्व बँडवाल्यांना काहीतरी त्यांनी आमच्या उदरनिर्वाहासाठी मदत करावी अशी आमची मुख्यमंत्री साहेब तसेच शासन दरबारी आमची मागणी आहे. सर्व बँडवाले पथक बंधूंना ही सगळ्यांची मागणी आहे. तरी साहेबांनी कृपा करून सर्वांच्या मुलाबाळांचा विचार करून सर्वांना काहीतरी मदतीचा हात द्यावा पुढं ही विनंती आम्ही सर्व बँड पथकातर्फे करण्यात येते. मी करदगावची किसन उत्तम गवळी, तालुका लोहारा, जिल्हा उस्मानाबाद. ते लोहारा तालुका तहसील कार्यालय इथे आज लोहारा तालुक्यातील सर्वच बँजो चालक मालक आहेत आणि नुकत्याच कोरोनाने गेल्या 4-5 महिन्यापासून असं थैमान घातलेलं आहे की सर्वच व्यापार सर्वच धंदे बंद पडलेले असून बँजो चालकांवर आज उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आज खूपच बिकट परिस्थितीत सापडला आहे. तरी उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने आणि पूर्ण राज्याच्या वतीने अशी मागणी होत आहे की या बँजो चालक मालक संघटनेच्या वतीने की प्रशासनाला अशी विनंती केली जात आहे की त्यांचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी शासनाने काहीतरी मदत करावी आणि यासाठी ठोस पावले उचलावी. आज पूर्वीपासून आम्ही बँजोचा धंदा करीत असल्यामुळे आम्हाला दुसरा व्यवसाय करता येत नाही आणि आम्ही याच्यामध्ये खूप बिकट परिस्थितीत अडकलेलो आहोत. तरी आमची सर्वांच्या वतीने विनंती आहे शासनाकडे की आम्हाला काहीतरी आर्थिक मदत देऊन आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटवावा. मी बळीराम जुंबर रोडगे, राहणार लोहारा तालुका, लोहारा जिल्हा, उस्मानाबाद. सरस्वती ब्रास बँड कंपनीचा मी मालक असून बँड बँजू संघटनेचा उपाध्यक्ष आहे. या उपाध्यक्ष ह्या नात्यानं की आमच्या बँडवाल्याची सर्वांचीच उपासमार होत आहे, तर शासनानं आमच्याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवावा अशी विनंती आहे शासनाला. यशवंत भुसारे, C24 लोहारा, उस्मानाबाद. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. दिंडोरी तालुक्यामधील कोझरगाव येथील दिव्यांग सुनीता गायकवाड या मुलीनं घातली गगनाला गवसणी. सहाय्यक निरीक्षक पदावरती सुनीताची गरुड झेप. गोडेगाव येथील शेतकरी रमेश घोडेकर यांनी आपल्या शेतात घेतलंय मिरचीचं उत्तम पीक. या कामानिमित्त त्यांना मिळाले रवी वरपे यांचं मुलाचं मार्गदर्शन. जिल्हा परिषद आणि दिंडोरी पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागाच्या वतीनं घरोघरी जाऊन दिले जात आहेत अभ्यासाचे धडे. आणि पुण्यामधील 85 वर्ष आजीबाईंचा लाठ्या काट्यांचा खेळाचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल. त्यांच्या या कसरती पाहून सर्वच जण झालेत अचंबित. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगावर्तमानात बिनधास्त.